नमस्कार, आपण पाहत आहात कटू सत्य लाईव्ह न्यूज। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका। चित्राताई सारख्या लोकांनी त्याकडे लक्ष देण्याची गरज असताना मला वाटतं उर्फी जावेद सरखीला खरंच एवढं महत्व देण्याची गरज आहे का, हा प्रश्न आहे। कारण का चित्राताईंनी मला माहिती आहेत की ह्याच्याहीपेक्षा महत्वाचे प्रश्न हाताळलेले आहेत, तर त्यांनी खरंच उर्फी जावेद सारख्या व्यक्तीवरती त्यांचा महत्वाचा वेळ वाया घालवला पाहिजे का, तर मला पर्सनली तरी काही गरज वाटत नाही। कारण का ही केस अशी होऊ शकत नाही, इट विल नॉट स्टँड इन द कोर्ट। कारण का इथे क्रिमिनल इंटेंट काहीच नाही आणि त्यामुळे ते ऑब्सिनिटीच्या डेफिनेशनमध्ये खरं तर कायद्याच्या डेफिनेशनमध्ये बसणार नाही। मग असं काहीतरी ऑब्सिन गाणं वगैरे म्हणणं हा गुन्हा आहे, पण बेसिकली ऑब्सिनिटी म्हणजे काय हे असं क्लिअर कट डेफिनेशन कुठल्याच कायद्यामध्ये नाही आहे। अनेक जजमेंट्स पण आपण बघितले तर ते पुस्तकांबद्दल, सिनेमाबद्दल, गाण्यांबद्दल आहे। कोणी काय कपडे घालावे ह्याच्याबद्दल आणि ते ऑब्सिन ठरलेलं आहे का, अशा कुठल्याही जजमेंट्स नाही आहे। मला वाटतं की कधीही फौजदारी कायदा बघत असताना त्याच्या मागचं क्रिमिनल इंटेंट आहे का हे बघणं खूप गरजेचं आहे। म्हणजे आपण अनेक उदाहरणं घेऊ शकतो की कोणीतरी प्रोटेस्ट करण्यासाठी न्यूड पळतं, किंवा काहीतरी मनोरमाची केस जेव्हा नॉर्थ ईस्टला झाली आणि आसाम रायफल्सच्या विरोधात जेव्हा महिलांनी प्रोटेस्ट केला की सतत रेप होत होते म्हणून, तर त्यावेळेला तो भारतातला पहिला न्यूड प्रोटेस्ट होता महिलांचा। आता ते न्यूड आहेत म्हणून आपण त्याला ऑब्सिन म्हणायचं का, तर असं आपण म्हणू शकत नाही। तर तसंच मला वाटतं की उर्फी जावेद जे करती आहे तर ती एक फॅशन स्टेटमेंट करती आहे। म्हणजे तिचे जर आपण व्हिडिओज पाहिले, रील्स पाहिले, आणि मुद्दाम ह्या सगळ्या प्रकरणामुळे मी पाहिले नाही तर मला काही पाहण्याचं कारणही नव्हतं, तर तिने वेगवेगळे हे वापरले, प्रॉप्स वापरलेत की घड्याळाचाच ड्रेस केलाय, सायकलच्या चेनचा ड्रेस केलाय, किंवा टेप वापरून तिने ड्रेस वापरलेला आहे, जे एरिएटेड ड्रिंकचं कॅन असतं तर ते कॅनची जी ते गोल असते उघडायसाठीचं, तर त्याचं वापरून तिने ड्रेस केलाय। सो ती एक फॅशन स्टेटमेंट करते, कारण का ती सोशल मीडियावरची एक इन्फ्लुएन्सर आहे। त्याच्या पलीकडे मला वाटतं की मुद्दाम ऑब्सिनिटी काहीतरी करावं, पब्लिक न्यूसन्स क्रिएट करण्यासारखं काही करावं असं काही तिचं इंटेन्शन नसल्यामुळे हा गुन्हा होऊ शकत नाही। आपण काय कपडे घालतो हे दुसऱ्यांना आवडेल किंवा आवडणार नाही। उर्फीने घातलेले कपडे हे पर्सनली इट इज नॉट इन माय टेस्ट, मला ते आवडलेले नाही आहेत, पण ते तो तिचा चॉईस आहे आणि त्याच्यामध्ये कायमच एक सब्जेक्टिव्हिटी असते। आपण जर असं म्हटलं की बायका काय कपडे घालतात ह्याच्यावरनं आम्ही ठरवणार, म्हणजे कोणाला तरी ते आवडले पाहिजेत मग ते चांगले आहेत, नाहीतर ते ऑब्सीन आहेत। दिस इज एक्झॅक्टली द नरेटिव्ह जे रेप केसेसमध्ये वापरलं जातं की तुम्ही असे कपडे घातले, तुम्ही इतके वाजता घराच्या बाहेर पडला म्हणून तुमच्यावरती बलात्कार झाला, हे असं म्हणण्यासारखं आहे। तर त्यामुळे मला वाटतं की प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे ठरवण्याचं की त्यांनी काय कपडे घातले पाहिजे। त्यांची व्याख्या फॅशनची, डिसेन्सीची काय आहे ही वेगळी असू शकते आपल्यापेक्षा, आणि त्यामुळे हा पर्सनल चॉईस असतो। कोणाला तरी साडी ही वाटते की खूप रिव्हिलिंग आहे, कारण का साडीमधनं पोट दिसतं, नऊवारी नेसली तर पाय दिसतात, वन पीसमध्ये पाय दिसतात, तर त्यामुळे आजकाल रिप्ड जीन्स घालायची फॅशन आहे, टँक टॉप घालायची फॅशन आहे, त्यामुळे प्रत्येक जण ठरवतं की त्यांनी काय घातलं पाहिजे। प्रत्येक गोष्ट त्यांनी जी घातलेली आहे ती कोणाला तरी आवडली नाही म्हणून ती ऑब्सिन झाली असं होऊ शकत नाही। कारण का अशा जर व्याख्या आपण लूजली ऑब्सिनिटीच्या करायला लागलो तर प्रत्येक जण दुसऱ्यांवरती केसेस करू शकेल आणि हे असं चालणार नाही, आणि त्यामुळे असा कुठलाही कायदा नाही आहे जो डिफाईन करतो की कोणी कसे कपडे घालावे। श्लील पण वाटले नाहीत, कारण का ती मी पाहिलं की ती काहीतरी फॅशन स्टेटमेंट करू पाहतीये आणि ती वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करून ती करू पाहतीये, आणि मला वाटतं की ती जे हे मोठमोठे नट आणि सिंगर्स वगैरे जे वेस्टर्न वर्ल्डमधले आहेत तर त्यांना ती कुठेतरी फॉलो करून ते जसे करतायत तसे ती करू पाहतीये असं मला वाटतं। त्यामुळे महिलांच्या बद्दलचे इतके प्रश्न आहेत आणि चित्राताई सारख्या लोकांनी त्याकडे लक्ष देण्याची गरज असताना मला वाटतं उर्फी जावेद सारखीला खरंच एवढं महत्व देण्याची गरज आहे का, हा प्रश्न आहे। कारण का चित्राताईंनी मला माहिती आहेत की ह्याच्याहीपेक्षा महत्वाचे प्रश्न हाताळलेले आहेत, तर त्यांनी खरंच उर्फी जावेद सारख्या व्यक्तीवरती त्यांचा महत्वाचा वेळ वाया घालवला पाहिजे का, तर मला पर्सनली तरी काही गरज वाटत नाही। कारण का ही केस अशी होऊ शकत नाही, इट विल नॉट स्टँड इन द कोर्ट। कारण का इथे क्रिमिनल इंटेंट काहीच नाही आणि त्यामुळे ते ऑब्सिनिटीच्या डेफिनेशनमध्ये खरं तर कायद्याच्या डेफिनेशनमध्ये बसणार नाही।
इट कुड बी इन द बॅड टेस्ट ऑफ फॅशन अकॉर्डिंग टू चित्राताई. बट दॅट्स परत चित्राताईंचं ओपिनियन आहे, उर्फीचं ओपिनियन वेगळं आहे, त्यामुळे तिने काय तिला काय पाहिजे ते तिने घालावं. आपण आपल्यावरती कुठलंही बंधन नाही आहे की आपण ते घातलं पाहिजे. दॅट्स हर फॅशन स्टेटमेंट. पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.